नमस्कार मंडळी. ड्राय आय किंवा कोरडेपणा हे खूप कॉमन पण ओव्हरलुक्ड प्रॉब्लेम आहे आणि आजकालच्या जगात खूप महत्वाचं आहे. तर बघूया आज ड्राय आय कोणाला होऊ शकतो, याचे सिम्पटम्स काय आहेत आणि ट्रीटमेंट काय आहे. तर ड्राय आय म्हणजे काय? ड्राय आयचा अर्थ हा आहे की आपल्या डोळ्यामध्ये क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ टिअर्स हे कमी असतं. टिअर्स का महत्वाचे असतात? कारण आपल्या डोळ्याला मॉइश्चर आणि लुब्रिकेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. ते जर कमी झालं तर आपल्याला वेगवेगळे सिम्पटम्स येऊ शकतात, जसं टोचणं, आगाग होणं, खुपणं, डोळे लाल असणं, थकवा जाणवणं किंवा काही लोकांना रिपीटेड इन्फेक्शन्स होणं. हे कोणाला होऊ शकतो? ॲक्च्युली स्पीकिंग कोणालाही. का? कारण आजकालच्या जगात आपण कम्प्युटर, टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप ह्याचं एक्सपोजर खूप जास्त झालेलं आहे. डिजिटल एक्सपोजर जास्त झाल्यामुळे कोरडेपणाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. प्लस ओल्ड एजमध्ये अश्रूची बनण्याची प्रक्रिया कमी होते. बायकांमध्ये एस्पेशली पोस्ट मेनोपॉझल विमेनमध्ये हॉर्मोनल चेंजेस होतात, ज्याच्यामुळे अश्रूची लेवल कमी होते. काही आपल्याला सिस्टमिक प्रॉब्लेम्स असतील, जसं रुमटॉइड अर्थरायटिस, डायबिटीज किंवा थायरॉइड, तर कोरडेपणा जास्त असतो. काही औषधं जसं अँटी हायपरटेन्सिव्ह किंवा डीकंजेस्टन्स, अँटी अलर्जिक्स, ह्याच्यामुळे ड्रग इंड्यूस ड्राय आय पण होऊ शकतो. बाहेरचं वातावरण जर ड्राय असेल तर मग आपल्याला कोरडेपणा जास्त जाणवतो. तर फ्रेंड्स, आपण ह्याला काय करू शकतो? स्पेशल लुब्रिकेंट ड्रॉप्स डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घालणं गरजेचं आहे. डॉक्टरांच्या तपासणीनंतर आपण डिटर्मिन करतो की तुमच्या डोळ्यामध्ये कोरडेपणाची सिव्हिअरिटी किती आहे आणि ह्यानुसार तुम्हाला स्पेशल ड्रॉप्स किंवा पापणीच्या कड्यांमध्ये सूज असेल, इन्फेक्शन असेल, त्याची ट्रीटमेंट दिली जाते. आणि आजकाल IPL नावाची, इंटेन्स पल्स लाईट थेरपी नावाची, एक स्पेशल ट्रीटमेंट आहे ज्याच्याने कोरडेपणा आपण ट्रीट करू शकतो आणि तुमच्याच डोळ्याची अश्रूची लेवल आपण वाढवू शकतो. तर फ्रेंड्स, जर तुम्हाला कोरडेपणाची कुठलेही सिम्पटम्स असतील तर आपण नक्कीच तुमच्या डोळ्याच्या नेत्रतज्ञांकडून तपासणी करून घ्या आणि कोरडेपणाची ट्रीटमेंट करून घ्या. कीप युअर आईज सॉफ्ट, मॉइस्ट अँड हेल्दी. थँक्यू.